नाविन्याच्या दिशेने नवे पाऊल. नमस्कार, मी आकाश सुरत. एस्कॅट फिल्म प्रोडक्शन वुमन्स टीव्ही चॅनल प्रेझेंट्स सला आपल्याच माणसाला कोरिओ मोठं या शो मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्यासोबत खिचिक या चित्रपटाचा श्रेयस आहे आणि त्यांचे पप्पाही आहेत. तर आपण पहिल्यांदा त्यांच्या घरच्यांशी बोलूयात की संतोष दादा, तुम्ही म्हणजे जी संधी याला दिली या वयामध्ये शाळा क्लासेस आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्ही अरेंज करून दिली, तर काय तो अनुभव होता आणि काय तुम्ही सांगाल त्याबद्दल आणि कशी तुम्हाला ही संधी मिळाली त्याबद्दल एक सांगा. मला सांगायचं म्हणजे मी स्वतः याला याच्यामध्ये मी स्वतः शोधतोय. मला माझी इच्छा होती मी कुठेतरी काम करावं, पण ती काही कारणास्तव मला नाही मिळालं. तर मी ते देण्याचा याला प्रयत्न करतोय, कारण की तो माझं स्वप्न पूर्ण करतोय. काय सांगशील पप्पांबद्दल, तुला काय वाटतं की असे तुझे आई वडील तुला मिळाले तर त्याबद्दल काय सांगशील? बाकीच्या घरच्यांसारखे तुझे घरचे लाडही पुरवतात, तुला पाहिजे त्यावेळेस खवळतात पण, आणि तुला चित्रपटाच्या वेळेस सुट्टी वगैरे काढून प्रत्येक स्ट्रगल करून सोडतात, त्याबद्दल काय सांगशील पप्पांच्या बद्दल मम्मी बद्दल? माझे पप्पा माझ्यासाठी खूप मेहनत करतात, आपले काम सोडून मला शूटिंग वरती सेट वरती नेतात, खूप मेहनत करतात माझ्यासाठी. तर त्याच्यासाठी मी थँक्यू बोलतो. आणि जसं की यांनी आम्हाला आज आपल्या माणसांना करूया मोठं, त्यांनी आम्हाला इथे बोलून त्यासाठी धन्यवाद. हे जे सर आहेत त्यांनी पण मला मूवीमध्ये घेतलं, माझं आणखी काम वाढवलं, मला हिरो बनवलं, त्यांच्यामुळे मी आणखी मोठा होईल. तर त्यांच्यासाठी पण मी थँक्यू म्हणतो. आणि आमचा तुम्हाला माहिती आहे की आमचा मूवी 20 सप्टेंबरला येतोय, तर तुम्ही नक्की जवळच्या थिएटरमध्ये जाऊन बघा आणि आपल्या जवळच्या मित्रांना पण घेऊन जा, आपल्या परिवाराला घेऊन जा. तर तुम्ही नक्की 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 बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते दिग्दर्शक आणि दिग्दर्शकाचे आभार हे मानलेच पाहिजे. हा चिमुकला खूप छोटा आहे पण त्याच्या तोंडात ना आई वडिलांबद्दल आणि सिनेमाच्या दिग्दर्शकांबद्दल जे आभार आहेत, जी कृतज्ञता आहे, ती खूप महत्वाची आहे. आणि धन्यवाद. त्यानंतर सेकंड वाली गोष्ट अशी मला तुला विचारायची, तुझे शाळेतले मित्र परिवार जे आहेत तर ते तुझ्यातले वेगळे काही गट्स बघतात, त्यानंतर शाळेतले तुझे टीचर असतील, सपोर्ट करणारे स्कूल लाईफ मध्ये कोण आहे असं की ते तुला सपोर्ट करत? माझ्या स्कूल मधले माझे एक टीचर आहे सारिका बालेराव, ते पण मला थोडं सपोर्ट करत असतात की स्कूल मध्ये सांगतात की याचा मूवी येतोय तर तुम्ही आपल्या जवळच्या मित्रांना घेऊन जावा, परिवाराला पण घेऊन जावा आणि तुम्ही नक्की नक्की बघा हा मूवी 20 सप्टेंबरला. तर ते पण माझ्याशी खूप चांगले हे करत असतात आणि ते पण मूवी बघायला जाणार आहे. तर त्यांनी पण आपल्या फ्लॅटमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता गणपतीच्या इथं, तर त्यांनी आम्हाला तिथं बोलवलं होतं, तर आम्ही तिथं नाचलो वगैरे, मजा केली आणि त्यांनी आमच्या पिक्चर बद्दल पण सांगितलं की याचा पिक्चर येतोय. तर त्याच्यासाठीच त्यांनी बोलवलं होतं प्रीतम सरांना, मला माझ्या आई वडिलांना, तर तिथे सांगितलं. तर ते सगळे आता बघायला जाणार आहेत, तर तुम्ही पण नक्की बघा. आबा आज आपल्या सोबत आहेत. आबा, तुमचं सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या फिल्मला आणि तुम्हाला आमच्या चॅनल तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर तुम्ही प्रथमच या सिनेमामध्ये रोल करताय, त्यानंतर तुम्ही रिअल लाईफ मध्ये काही वेगळेच आभा आहात आणि मूवी मध्ये आम्हाला वेगळेच आभा बघायला भेटतात. आता समोर तुम्हाला दिसतच आहे की गोल्डन मॅन जरी म्हणाला तरी चालेल, आणि चित्रपटामध्ये जर तुम्ही बघितलं तर आबा एक नॉर्मल नातवाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भेटतात. बरेच पालक असे आहेत की बरेच वडील असे आहेत की आपल्या मुलाचे स्वप्न किंवा मला त्यात बघायचंय म्हणून हे करतात, पण तुमच्या मुलाने चित्रपट हा प्रोड्यूस केलाय, तर त्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युअली खरं सांगायचं जर झालं तर प्रत्येक पालकांचं कर्तव्य आहे की त्याचं संगोपन करणे, संगोपनानंतर त्याला सुदृढ बनवण्यासाठी काळजी घेणे ही आई एक केवळ वडिलांची जबाबदारी नाही आहे तर सुसंस्कृत आईची सुद्धा आवश्यकता आहे.
त्यात माझ्या पत्नीने सुद्धा ह्या मुलांना सुसंस्कार चापुरीबद्ध जीवन जगण्याचं एक सुंदर धडे गिरवलेले आहे. की मला तर असा अभिमान आहे की शिवाजी महाराजांना जसं जिजाऊन घडवलं तसं कदाचित काही प्रमाणात माझ्या पत्नीने माझ्या मुलांना घडवलेलं आहे. मी तिचे सुद्धा अभिनंदन करतोय, जे जिच्यामुळे आज मला चार लोकांमध्ये कौतुकाने विचारलं जाते की का हो तुमच्या मुलाने तुम्हाला लॉन्च केलेलं आहे. तर मी एक वडील या नात्याने म्हणेन किंवा अभिमानाने म्हणू शकतो की मुलाचे पाय पाडण्यात दिसतात माझ्या मुलाला, त्याच्या मुलामध्ये म्हणजे माझ्या नातवामध्ये त्याच्या वडिलाचे पाय कदाचित दिसले असतील. आणि 100% आत्मविश्वासाने तो जेव्हा माझ्याजवळ आला आणि मला म्हटलं की पप्पा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एवढं काही स्ट्रगल केलेलं आहे पण साधी मायेची थाप तुमच्या पाठीवर कोणी ठेवण्याची काय दया, आम्हाला भीक नको आहे पण ती सुद्धा तसदी घेतलेली नाही आहे, पण खरोखरच कर्तृत्वान माझे वडील आहेत हे दाखवण्यासाठी तुम्ही संधीची वाट न बघता किंवा संधी उपलब्ध करून स्वतःच्या वडिलांचं कौतुक करण्याचं त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे. आणि मराठी प्रेक्षकांना हेच हवं आहे की मुलांनी आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करावं आणि मराठी माणसाच्या संसाराला हातभार लावा हे किचक बघून त्यांनी पण थोडंफार अनुभव त्याच्या मोबदली घ्यावं. अच्छा, चित्रपटामध्ये तुमची बोली भाषा काही वेगळीच आहे आणि खऱ्या आयुष्यात तुमची बोली भाषा काही वेगळीच आहे, तर ते आम्हाला जर का थोडस आमच्या प्रेक्षकांना दाखवलं किंवा एखादा मूवीचा डायलॉग वगैरे घेतला तर खूप बरं वाटेल. सर्वप्रथम जेव्हा स्क्रिप्ट वाचली आणि त्यात प्रीतमचं आणि माझं बोलणं झालं, प्रीतम पाटील यांचं आणि माझं बोलणं झालं, ठीक आहे सगळं आहे, पण आबा तुम्हाला एक सांगू का ते हिंमत करत होते, आबा तुम्ही खूप शुद्ध बोलता आणि थोडंफार तर आम्हाला असं वाटतं की पुणेरीच आहे तुमची भाषा, पण आपण विदर्भातून तिकडे नेताय हा फिल्म मूवी तर इथला बास तिथे दिसला पाहिजे. तर तू सांग मी म्हटलं कसे बोलू शकतो, म्हटलं आपल्याला का बोलायला आहे भाऊ तुझा बाप्पा तू सांगशील का असं म्हणलं, तर ते राजी झाले की नाही आबा तुम्हाला जमते मग तुम्ही आपली विदर्भाची भाषा आपण ह्याच्यात वापरायची आहे. तर ती विदर्भाची भाषा अंगवळणीच असल्यामुळे तिथे काही मला विशेष परिश्रम घ्यावे लागले नाही आणि जे काही डायलॉग्स होते जे काही बोलणं होतं तर ते त्याच भाषेत मी विदर्भाच्या भाषेत बोललेलं आहे. मी पण तुम्हाला एक सांगू का बाप्पा, सांगा ना जी काय ना का होणार ते प्रीतम सर हवे ना ते खूप चांगले आहे, त्यांनी कसे ना ज्येष्ठ नागरिकाला पण संधी दिली आणि लहान मुलांना पण संधी दिली. बघा अबे तुला काय माहित आहे बे, ज्येष्ठ नागरिक म्हणते त्याचा बाप होय ना मी, ज्येष्ठ नागरिकाला संधी देते का तो डोक्षावर नाही त्याच्यात आपण द्यायचो. धन्यवाद दादा, खूप सारे आभार, तुम्ही असंच हसत राहा तुम्हाला आणि तुमच्या खिचिक या चित्रपटाला आणि संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा तर मिळालेल्याच आहेत, पण तुम्हाला विविध रूपामध्ये जर आबा बघायचे असेल तर कुठल्याही रूपामध्ये तुम्ही आपली इच्छा प्रदर्शित करा, आम्ही येऊ तुमच्या भेटीला. आई म्हणली पुढे खाल्यावर लग्न होत नाही, माझ्या आबाचं झालं ना.